आरक्षणाच्या संदर्भात शरद पवारांनी जी टीका केली आहे केंद्र सरकार चुकीच्या पद्धतीने किंवा ओबीसीची फसवणूक करते असं सांगतो. आज हात काट ना माननीय गणपतरावजी देशमुख यांच्या घरी मी भेट दिली आहे. महाराष्ट्र विधानसभा विधिमंडळाच्या इतिहासातील एक अतिशय तत्वनिष्ठ अभ्यासू जमिनीशी जोडलेला सामान्य माणसाचा नेता आणि खऱ्या अर्थाने दुष्काळी भागाचं दुःख जाणणारा नेता त्याकरता लढलेला नेता आणि प्रश्न सोडवणारा नेता म्हणून आबासाहेबांना आपण सगळे ओळखतो. खरं म्हणजे आबासाहेबांनी विधानमंडळ ही जी काही संस्था आहे या संस्थेची उंची वाढवण्याचं काम केलं आणि लोकांचं प्रचंड प्रेम हे त्यांना त्या ठिकाणी लाभलं. माझ्यासारखे अनेक लोक हे आबासाहेबांचं भाषण ऐकून या ठिकाणी महाराष्ट्रातले अनेक प्रश्न आम्हाला समजले. त्यामुळे मला असं वाटतं की अशी एक व्यक्ती जी आज आमच्यामध्ये नाही आहे. खरं तर या तत्वनिष्ठ व्यक्तीचं एक अतिशय उचित स्मारक हे महाराष्ट्र विधानमंडळाने बनवलं पाहिजे आणि माझं मत असं आहे की आबासाहेबांची उंची इतकी मोठी होती की महाराष्ट्र विधानमंडळाच्या आवारामध्ये त्यांचा एखादा स्मारक रूपी पुतळा जर आपण उभारू शकलो अर्थात याचा अधिकार अध्यक्ष आणि सभापतींचा आहे. पण मी स्वतः त्यांना भेटून ही विनंती करणार आहे की या सभागृहामध्ये सर्वाधिक काळ जे निवडून आले किंवा जे राहिले या विधानमंडळामध्ये आणि विधानमंडळाला एक दिशा दिली अशा आबासाहेबांचा पुतळा हा विधानमंडळाच्या आवारामध्ये त्या ठिकाणी उभारण्यात यावा अशा प्रकारची मागणी मी 2019 इलेक्शनमध्ये त्यांचे नातू उभारले होते आणि निसटता पराभव झाला शेकाप बरोबर इतके वर्ष असून सुद्धा नाही. आता त्याच्याबद्दल मी